मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांसाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला. भाजप 4 लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उतरवण्याची शक्यता. जागा वाटपावरून महायुतीत वादाची चिन्ह. पक्ष बळकटीकरणासाठी रश्मी ठाकरे मैदानात. आजपासून ठाकरेंच्या सेनेच्या विदर्भातील रामटेकमधून स्त्री संवाद यात्रेची सुरुवात. रश्मी ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार. आणखी गुंतवणूक वाढणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक. आज परभणीमध्ये राजू शेट्टी ऊस शेतकऱ्यांसोबत बेमुदत रास्ता रोको करणार. इराणकडून पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक. दहशतवादी संघटना जैश अल अदलची ठिकाणं उद्ध्वस्त. इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA माहिती. डीपफेक प्रकरणामध्ये 7 दिवसात नवे नियम. सोशल मीडिया कंपन्यांवर कारवाई होणार. वाढत्या डीपफेक व्हिडिओनंतर केंद्र सरकार ऍक्शन मोडवर. आज रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरामध्ये प्रवेश करणार. रामलल्लाची नगर प्रदक्षिणा निघणार. उद्या रामाच्या मूर्तीची गाभाऱ्यात स्थापना होणार. महाराष्ट्रात हुडहुडी. पुढील 3 दिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता. तर मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र गारठला.